औरंगाबाद शहरात मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। पोलिसांना खुले आव्हान देत शहरात जानेवारीपासून तब्बल 15 घटना घडल्या आहेत, त्यामुळे महिला वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान पतीसोबत मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील 10 ग्रॅमचे मंगळसूत्र पायी आलेल्या चोराने लांबवले। ही घटना मयूरनगर N11 हडको येथे पहाटे 5 सुमारास घडली। दरम्यान गुन्हा शाखा पोलिसांनी मंगळसूत्र हिसकावणाऱ्या राजेंद्र उर्फ राजू, सुप्रा चांडोल वय 29, राहणार जणूना तालुका व जिल्हा बुलढाणा, याला रात्री उशिरा मजनू हिल भागातून सापळा रचून अटक करण्यात आली आहे। नंदा शिवाजी गिरणारे वय 40, राहणार N11 मयूरनगर हडको या कुटुंबासह किरायाने राहतात। पहाटे 5 सुमारास पतीसोबत घराबाहेर फिरण्यासाठी त्या निघाल्या होत्या, त्याचवेळी अचानक अंदाजे 20 ते 25 वयोगटातील चोरटा त्यांच्या समोरून आला आणि त्याने गळ्यातील 35,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला। तेव्हा गिरणारे यांच्या पतीने आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला, मात्र गल्ल्यांमधून पळून जाण्यात चोरटा यशस्वी झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिरे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक।